तर ती संभाजीनगरमधून बातमी येते. संभाजीनगरमध्ये महायुतीचा प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उमेदवारी घोषित करण्याची शक्यता आहे. उमेदवार घोषित होण्याआधीच प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं जात आहे. इच्छुक असलेले संदीपान भुमरे यांच्या हस्ते हे स्तंभपूजन केलं जात आहे. रामनवमीच्या मुहूर्तावरती कलशपूजन सुद्धा केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या प्रचाराच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं जात आहे. सचिन जिरे अधिक माहिती देत आहेत. सचिन, या कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे पण उमेदवारी अजून घोषित व्हायची आहे, कोणाची नावं नेमकी चर्चेत आहेत? नक्कीच अमित, जर आपण उमेदवार अजून घोषित झाले नाहीये, मात्र जर इच्छुकांची जर आपण नावं पाहिली तर सर्वात अगोदर आहेत इथले पालकमंत्री संदीपान भुमरे आहेत, त्याचबरोबर राजेंद्र जंजाळ आहेत आणि विनोद पाटील आहे. अशी तीन नावे प्रामुख्याने चर्चेमध्ये आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून सांगितलं जात आहे की 2 दिवसात या छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारी घोषित होईल, मात्र आतापर्यंत ते झालेली नाहीये. त्यामुळे आज रामनवमीचा मुहूर्त साधून या ठिकाणी महायुतीचं प्रचार कार्यालय उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि आज रामनवमीच्या मुहूर्तावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथला उमेदवार जाहीर करू शकतात अशा शक्यता देखील वर्तविण्यात येत आहेत. त्यांचे नेते देखील तशा पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून सांगत आहेत, मात्र आज ही उमेदवारी जाहीर होईल का किंवा हा उमेदवार सचिन, त्यामुळे आज नेमकं नाव कोणाचं जाहीर होतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.